नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी असतात. आपण बघतो कधी बाजार, जत्रा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड अशा बऱ्याच गोष्टी आपण बघत असतो. या गोष्टी आपण चित्ररूपाच्या माध्यमाने देखील बघतो. तर आज आपण अशाच एका चित्राचे वर्णन करणार आहोत. बघा, चित्र निरीक्षण केल्यामुळे मुलांच्या बुद्धीला चालना मिळते. मुलं शब्दाची जुळवाजुळव करून त्या चित्र निरीक्षणाद्वारे वाक्य तयार करतात आणि वाक्य तयार करून त्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करतात. चित्र निरीक्षण करून मुलं चित्राविषयी वाक्य तयार करतात व आपल्या वहीमध्ये लिहिण्याचा देखील प्रयत्न करतात. त्यामुळे मुलांच्या लेखन कौशल्याचा देखील विकास होतो. तसेच मुलांच्या चित्र निरीक्षणामुळे मुलांच्या बुद्धीला चालना मिळते आणि मुलांच्या बुद्धीचा व भाषिक विकास देखील होतो. तर असाच आपण पुढे चित्रवर्णन पाठ बघणार आहोत.